हाँ सबई, हाँ सबई, कुठं जातात या गडबडीच्या वेळेला ना? साहेबी एक मिनिट, मला तुला काही सांगायचंय. आय एम सॉरी साहेब, हे सगळं इथं अचानकपणे घडलं की मी माझ्यावरचा ताबा घालवून बसलो. हे सगळं नकळत झालं खरंच. इतक्या थंड आणि भेदक नजरेने माझ्याकडे बघून तुझ्या अशा नजरेची सवय नाही. जे झालं ते झालं, जस्ट फॉरगेट बोल. आपण आपलं सगळं लक्ष मिनीच्या बरं होण्यावरती कॉन्सन्ट्रेट करू. आता सगळी जबाबदारी मी उचलली, विश्वास ठेव माझ्या. तोच तर ठेवला इतके वर्ष, पण तू काय केलंस? ओके ओके, मान्य, माझी चूक झाली. पण मला एक सांग साहेब, मी तुम्हाला कधीतरी त्रास दिला? वाईट वागलंय तुम्ही, खेळलंय का तुम्ही? सांग मी काय केलं? काहीच केलं नाहीस, यातलं काहीच केलं नाहीस तू. तर धक्का बसला, परंतु केलीस ती फसवणूक, प्रतारणा केलीस आमच्याशी. बस पुन्हा तेच, सगळीकडे फिरून पुन्हा तिथेच. फ्रस्ट्रेटिंग साहेब. मला एक सांग, मी इतके वर्ष तुझ्याशी इमान राखलं त्याच का? इमान? आणि मग मी? ओके ओके, शब्द चुकला असेल माझा, आय मीन वागणं चुकलं माझं, आय मीन माझं सगळं चुक. बस ओके, झालं समाधान. मला एक सांग, या अशा वादाने काय होणार? आपण एकमेकांपासून दूरच जाणार. दूर तू निघून गेलाय साजी, मी मात्र आहे तिथे आणि आहे तशीच उभी. मुलांना सांभाळ. तेच तर बोलतोय ना मी, आपल्या दृष्टीने मिनी बरं होणं हे जास्त महत्वाचं आहे. तू चुकलीस का मी चुकलो हा महत्वाचा मुद्दा नाही आहे. आणि मिलीला यातून बरं होण्यासाठी मदत करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. निदान मी असं ठरवलं आहे की सगळी जबाबदारी आता उचलायची. गेल्या 2-3 दिवसावर तू खूप सोसलायस, सहन केलंस. मी आता हॉस्पिटलमध्ये जातो, तू घरी विश्रांती हर्षकडे. काही लागलं तर आपण एकमेकांना फोन करू. पुन्हा एकदा सांगतो, मिली बरं होणं हे मला.